शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। आमचा बैनर है, बैनर बघा तो त्यामध्ये सर्व आमचा जाहीर पाठिंबा दीपा पाटलांचं इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव द्यायला आणि प्रत्येकानं आपलं नाव आणि सही केलेली आहे। सर्व पक्षाचे लोकांची नावं आहेत आणि स्वतःच्या हस्ताक्षरात त्याने केलेल्या सह्या आहेत, त्याच्यावरून तुम्हाला कळून येईल की आमचा कसा पाठिंबा येते। आणि त्यात कुठल्या पक्षाचं नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांनाही भेटू। मला वाटते असं कोणी राहिलेलं नाही त्याच्यामध्ये, लेखी शहानिशीत निशी दिलेलं आहे। आणि ही नावं घेत असताना कुणी असं परस्पर लिहिलेली नाहीत, सर्व एकत्र मीटिंगमध्ये बसल्यानंतर घेतलेली आहेत। काही लोक हजर नव्हते त्यावेळेला, त्यांना फोन करून विचारलेलं आहे। काहींनी त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या ज्येष्ठ नेत्याचं नाव स्वतः सांगितलं, आमच्या अमुक अमुक नेत्याचं मोठ्या नेत्याचं नाव आलं ते नाव घ्या। म्हणजे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जी नावं साईडला आली आहेत किंवा इथे समोर जी आहेत, सर्वच नावं लेटरवर टाकू शकत नाही, त्याच्यामुळे सर्व नावं याच्यावर नाही आलेली। पण मला नाही वाटत कुठल्याही पक्षाचा एकही नेता किंवा कुठल्या संघटनेचा, अगदी सुरेश ठाकूर तिकडे आजारी आहेत त्यांनी कळवलं मी तुमच्याबरोबर आहे, नवी मुंबईतले आमदार आहेत त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आणि इकडं पनवेल उरणमधले आहेतच पण भिवंडी ठाणा आणि पलीकडच्या भागातून सुद्धा सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आता आजच्या मीटिंगला काही येऊ शकले नसतील, काही अडचणी असतील त्यांच्या, पण सर्वच्या सर्व आमच्याबरोबर एकत्र आहेत आणि आम्हाला खात्री आहे का ते ह्या ह्याच्यामध्ये जे काही समिती ठरवेल अध्यक्ष आणि कमिटी, या कमिटीमध्ये अध्यक्ष आमचे जे दशरथदादा पाटील आहेत ते सर्वात प्रमुख आहेत, मी एक उपाध्यक्ष म्हणून आहेत, सरचिटणीस आहेत, सरचिटणीस आहेत, प्रशांत ठाकूर कार्याध्यक्ष आहेत, बाकी कमिटी सदस्य आहेत। आता हे बरेचसे नेते म्हणजे सर्वांना स्टेजवर बसता येणार नाही, स्टेजवर बसायची बंधनं घातली आम्हाला, 10-12 जास्त बसू नका, तर म्हटलं तशीच बसू आम्ही, 10-12 जास्त बसणार नाही। पण पत्रकारांना मात्र तुम्ही 10 किंवा 15 आम्हाला सांगू शकत नाही, त्याशिवाय तुमची संख्या मोठी आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन, जरूर आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ की तुम्ही चांगल्या संख्येने आला, कारण हा विषय जो आहे तो इतका उत्सुकतेचा आहे, नक्कीच इंटरेस्टिंग आहे, आणि त्या दृष्टीनं तो जसजसे दिवस जातील तसा जास्त इंटरेस्टिंग होत जाईल। तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन आम्ही करू।